जळगावात आज शिवाजीनगर परिसरात 3 मजली इमारत कोसळली. प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य सुरू. आज दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज नगरातील मस्जिद समोर असलेली एक जुनी इमारत 8:30 वाजेच्या सुमारास कोसळली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 4 इसम अडकले होते. दरम्यान लागलीत प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य सुरू केल्याने राजश्री सुयोग पाठक वय 52 तसेच त्यांच्यासोबत 2 इसमांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अद्याप देखील यामध्ये एक वृद्ध महिला अडकले असून तिला बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. या घटनास्थळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी धाव घेतली असता घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली असल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सदर इमारत ही जीर्ण झालेली असल्याने त्यात फारसे कुटुंब रहिवास करीत नसल्याने या ठिकाणी मोठी जीवितहानी टळली आहे. सदर घटनेची जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर आयुष प्रसाद यांनी गुलाबराव पाटील यांना माहिती दिली असता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण आढावा घेतला आहे. मला कलेक्टर महोदयांनी 9 वाजता सूचना दिली की शिवाजीनगरमध्ये अशा पद्धतीची बिल्डिंग कोसळलेली आहे आणि आत्ताच माहिती काढली असता या सगळ्या बिल्डिंग्सला या ठिकाणी महापालिकेने पूर्वीच खाली करण्याच्या नोटिसा दिलेल्या होत्या पण या लोकांनी बिल्डिंगनं खाली केल्यामुळे आज ही दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे. याच्यामध्ये 4 जण होते. 4 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि 1 जणाला वाचवण्याकरता या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे पण आता जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ती माहिती देणं योग्य होणार नाही. भाऊ, जळगाव शहरामध्ये अशा अनेक बिल्डिंग आहेत की ज्याला महापालिकेने नोटीस दिलेली पण अद्यापपर्यंत काही गोष्टी पाहिजे लोकांनी बिल्डिंग खाली केलेल्या नाही. हे बघा, महापालिकेने नोटीस दिलेल्या बऱ्याच बिल्डिंग आहे. काही लोक कोर्टमध्ये गेलेले, कोर्ट मॅटर पण त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे नागरिकांना आमचं हेच आव्हान आहे की तुम्हाला ज्यावेळेस महापालिका सांगते की ही बिल्डिंग धोक्याची आहे तर त्यांनी आपली स्वतःची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी केली पाहिजे. हा याच्यामध्ये विनाकारण आपण जीवाची आपली हानी करून बसतो आणि पूर्ण घर उघड्यावर येते. तर माझं आव्हान हेच आहे की ज्यांना बिल्डिंगांना नोटीस दिलेल्या आहे त्या नागरिकांनी वेळेच काळजी घेऊन ती घरं खाली केली पाहिजेत. स्थानिक माहितीनुसार आपल्याकडे 4 लोक होते जो याच्यामध्ये अडकले होते. त्यापैकी 3 लोकांना ऑलरेडी आपण बाहेर काढण्यामध्ये आपल्या यश मिळालं आहे. आदरणीय पालकमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचे शिवाय आपल्या आरोग्य, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस विभाग असं 4 विभागांच्या माध्यमातून यहाँ पर पूर्ण बचाव कार्य सुरू आहे. या लोकांची सगळ्यांची प्रशिक्षण झाली आहे की नेमकी अगर बिल्डिंग घसरली तर त्याला कसा आपल्याला बचाव करायचा आहे. तर त्यांनी आपल्या JCB च्या माध्यमातून एक लेअर तयार करून त्याच्यामध्ये आत जाण्याचे ते प्रयत्न करत आहे आणि जीव वाचवण्यासाठी आपण दोन हॉस्पिटलमध्ये बेड रेडी ठेवला. ICU ची बेड रेडी ठेवली आहे. ॲम्ब्युलन्सची सुविधा विथ डॉक्टर सुविधा या ठिकाणी रेडी आहे आणि प्रशासन आणि शासनाच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न या ठिकाणी चालू आहे.